सर मराठी फिल्म इंडस्ट्री तो बहरती है सगळ्यांचं लक्ष आहे मराठी इंडस्ट्री कडे सगळेजण मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत म्हणजे डायरेक्टर्स ऍक्टर्स प्रोड्युसर्स कल्चर मधली माणसं लिटरेचर मधली माणसं तर तुम्ही मराठी सिनेमा कसा करायचा ठरवला तुम्हाला काय होतं ते आकर्षक व्हेंटिलेटर फिल्म बद्दल तुम्हाला मी नंतर सांगतो आधी मनवाच्या या प्रश्नाचं उत्तर देतो वेल स्टार्टेड मनवा थँक्यू सो मच मराठी फिल्म का तर मराठी फिल्म तुम्हाला तुमच्या मनातली स्टोरी सांगण्याची एक चान्स देते मुभा देते ते मला वाटत नाही कुठली इतर म्हणजे रिजनल फिल्म ज्या असतात मल्याळम म्हणा किंवा पंजाबी म्हणा किंवा तमिळ फिल्म्स म्हणा पण आत्ता जो काही मराठीच्या फिल्मचा एक जो काही तुफान चालू आहे आणि जी काही प्रगती झाली आता त्यामध्ये मराठी फिल्म तुम्ही जर मागच्या बघा झीन जे आपण निखिल साने आणि झीच्या टीमने ज्याप्रमाणे मराठी सिनेमाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या मनातली स्टोरी सांगू शकता आणि ती स्टोरी मला सांगायची होती म्हणून व्हेंटिलेटर फिल्म बनवली थँक्यू नमस्कार मी मंगेश देसाई सबस्क्राईब करा मराठी माणसाचा मराठी